आम्ही रात्रभर शिवसेनी त्या विटा मातीचे ढिगारे सर्व उचलत होते आणि त्या ठिकाणी पहिलं जर आमच्या शिवसैनिकांचं जर भाषण कोणी केलं की माझ्या ते तिथले बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, अशोक सिंघल साहेब यांच्या सर्वांना, आपल्या सूर्यकांत महाडिकनी बजरंग दलच्या शिवसैनिकांच्या कार सेवकांच्या तोंडामध्ये एकच शब्द शिवसेनाप्रमुख, शिवसेनाप्रमुख, शिवसेनाप्रमुख आणि एक श्रीराम, 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 जय श्रीराम आणि गुरू घोषणा करत आज तुम्ही जर तिथे पाहिला असेल. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव साहेब त्या ठिकाणी गेले होते. आम्ही ऐकतोय, आम्हाला अजूनही आम्हाला आमच्या पक्षप्रमुखांना, उद्धव साहेबांना अजून निमंत्रण नाही, आदित्य साहेबांना निमंत्रण नाही. पण हे खरी याच्यामध्ये बरी मशीद पाडण्यामध्ये सिंहाचा वाटा शिवसैनिकांचा होता हे विसरते तर नाही. जानेवारी महिन्यात अयोध्येमध्ये राम मंदिराच्या नवीन मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्ती या ठिकाणी विराजमान जी आहे ती केली जाणार आहे. आपण हा आज जो मुद्दा जो आहे तो या ठिकाणी घेतो असं आहे की राम मंदिर ज्या ठिकाणी बांधलं त्या ठिकाणी पूर्वी बाबरी मस्जिद होती आणि ही मस्जिद पाडण्यात आली, त्यामध्ये सिंहाचा वाटा जो आहे तो शिवसैनिकांचा देखील होता. त्याच शिवसैनिकांना राम मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी या ठिकाणी आमंत्रण दिलं गेलं नाही, हा एक मोठा राजकीय मुद्दा जो आहे तो केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात आहे. की ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आपले त्यावेळी ताकद जी आहे ती या ठिकाणी दाखवली आणि खऱ्या अर्थानं बाबरी मस्जिद त्यावेळी पडली आणि बाबरी मस्जिद पडल्यानंतर त्या ठिकाणी रामाचं मंदिर जे आहे ते उभा राहण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला आहे. आपण आत्ता ज्या ठिकाणी उभं आहे ती शिवसेनेच्या सर्वात जुन्या शाखांपैकी एक शाखा असलेली शिवसेनेची नामदोषी मार्गावर सार्वजनिक उत्सव मंडळ जे आहे त्या ठिकाणी शिवसेनेची डिलाई रोड शाखा आहे, जी शिवसेनेची अतिशय सर्वात जुनी शाखांपैकी एक शाखा आहे. जेव्हा राम मंदिराचा मुद्दा विशेषतः बाबरी मस्जिद पाडण्यासंदर्भातली जी 91-92 मध्येची चळवळ होती त्या चळवळीमध्ये मुंबईमध्ये एक मोठं वातावरण जे आहे ते तयार झालं होतं आणि जेव्हा बाबरी मस्जिद पाडण्यासाठी काही कारसेवक जाणार होते त्यातील सर्वात मोठा वाटा जो आहे तो शिवसैनिकांचा होता आणि त्यातल्या त्या डिलाई रोडमधून अनेक शिवसैनिक जे आहेत ते बाबरी मस्जिद पाडण्यासाठी अयोध्येला निघाले होते. संतोष मोरे त्यापैकीच एक आहेत. तेव्हा सुभाष देसाई जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते अयोध्येला निघाले होते आणि बऱ्याच आठवणी तेव्हा बाबरी मस्जिद पाडण्यासंदर्भातल्या बऱ्याच आठवणी जी आहेत त्या आजही त्यांच्या ताज्या आहेत. संतोष मोरे आहेत त्यापैकीच एक आहेत. अनेक जुन्या आठवणींपैकी आपण जर पाहिलं त्यांच्याकडची जी कात्रणं आहेत जी आपल्याला या ठिकाणी दाखवतात की त्यांनी जीवापाड ही सगळी कात्रणं जपून ठेवली आहेत, त्या आठवणी आहेत. त्या आठवणींसाठी आणि विशेषतः बाळासाहेबांनी त्यांच्या शाखेला दिलेलं पत्र आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याचबरोबर अयोध्येत शिवसेनेची रामसेवा अशा पद्धतीने ज्या बातम्या आल्या त्या देखील संतोष मोरे यांनी सांभाळून ठेवल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतोष मोरे यांना महासाहेबांनी जे एक थंडीसाठी तेव्हा संरक्षण व्हावं म्हणून ब्लँकेट दिलं होतं ते देखील त्यांनी या ठिकाणी सांभाळून ठेवलेलं आहे. अशा बऱ्याच आठवणी ज्या आहेत त्या संतोष मोरे यांच्याकडे आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. संतोष मोरेजी, तुमचं लेट्सअपमध्ये स्वागत आहे. काय सांगाल त्यावेळेची परिस्थिती काय होती, म्हणजे अयोध्येला जाण्यापूर्वी मुंबईतलं वातावरण काय होतं? मुंबईतलं वातावरण शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार कोणत्याही परिस्थितीत बाबरी मशीद पाडायची ही शिवसैनिकांची ठाम भूमिका होती. पण ज्या शिवसैनिकांनी जे कारसेवक निघाले होते त्या कारसेवकाला जर शिवसेनेचा महाराष्ट्रामध्ये पाठिंबा होता तो शिवसेना प्रमुखांचा होता. की ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी साहेब आणि प्रमोद महाजन साहेब ज्यावेळेला होते पण त्यांना महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला पाठबळ निर्माण करायचं असेल तर शिवसेना प्रमुखांच्याच नेतृत्वाखाली हे शिवसैनिक अयोध्याला कारसेवक म्हणून आले पाहिजेत आणि ते त्या ठिकाणी हजर होणार. ही जी 6 डिसेंबर 1992 जी तारीख होती त्या तारखेला 91 महानगर ज्या वेळेला कारसेवक गेले त्यावर बरीचशी फायरिंग झाली होती, बरेचसे कारसेवक मारले गेले होते. पण 92 कोणत्याही पद्धतीत आदेश होता शिवसेना प्रमुखांचा की ह्या वेळेला काही झालं तरी जे कारसेवक गेले होते ते जिवंत परत येण्याची कोणाला शाश्वती नव्हती. जर 91 जर फायरिंग झाली तर त्यालाही सामोरे जायचं सर्व कारसेवकांची तयारी होती आणि त्यात शिवसेनेचे पदाधिकारी आमदार नगरसेवक सुभाष देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली, मनोज साहेबांच्या नेतृत्वाखाली, नंदू साटम यांच्या नेतृत्वाखाली जे महानगरपालिकेचे नगरसेवक त्यांच्या नेतृत्वाखाली निघाले होते. की जीवाची पर्वा न करणारी कोणत्याही परिस्थितीत हा ढाचा हा तोडायचाच आणि कोणत्याही परिस्थितीत महान आपली बाबरी मशीदचा जो आहे
राम जन्मभूमीचा अयोध्येचा प्रश्न हा कोणत्यापर्यंत निकाली आणण्याचा मोठा ठाम शिवसेना प्रमुखांचा होतं आणि ते खरोखर शिवसेना प्रमुखांनी दाखवले दिले आणि मुंबईत वातावरण खूप तापलं होतं. आणि ज्यावेळेला शिवसेना प्रमुखांची एक बुधवारी सकाळी 10 वाजता सेनाभवनला मीटिंग झाली, त्या मीटिंगला मी पण स्वतः समोर सामोरं होतो, साहेबांच्या बाजूला स्टेजवरती होतो आणि जे आक्रमक साहेबांचं भाषण ऐकलं की त्या ठिकाणी जे शिवसैनिक आमदार एवढे पेटून निघाले होते की आम्ही कधी गाडीत बसतो आणि त्या अयोध्येच्या बाबरी मशीदच्या ठिकाणी आम्ही पोचतोय. पण हा रिझल्ट साहेबांना ताबडतोब कोणत्या परिस्थितीत मनासारखा द्यायचा होता म्हणून शिवसैनिकांनी आक्रमक झाले होते. तिथून आम्ही अयोध्यावरून सेनाभवनमधून कुर्ल्याला आलो आणि कुर्ल्यावरून एक नगरसेवकांची बस होती, त्या बसमध्ये नंदू साठव यांचं नेतृत्व होतं आणि दुसरी जी बस होती तिथे नेते होते सुभाष देसाई होते, मनोज जोशी होते, सुधीरभाऊ जोशी होते. हे सर्व नेत्यांची एक टीम त्या आमदारांची त्या ह्याच्यामध्ये बसमध्ये होते आणि आम्ही ज्यावेळेला अयोध्याला निघण्यासाठी आमची 11 वाजता कुर्ला टर्मिनसला ट्रेन होती, त्या ट्रेनमध्ये माझ्याकडे तिकीट नव्हती. ज्यावेळेला मी म्हणालो म्हणजे नंदू साठवांना बोललो की मला दादा भाई कोणत्या परिस्थितीत मला या कारसेवेमध्ये सामील व्हायचं आहे, तर नंदू साठव मला एक काम कर की तुझ्याकडे कपडे म्हणजे कपडे बिडे काय नाही, मी घरातून असंच पळून आलेलो आहे. त्याला आमच्या विभागाचे नगर शाखा प्रमुख प्रभाकर सेलार, अंजली नाईक, रेडेकर हे सर्व शिवसैनिक माझ्या पाठीची ठामपणे उभे होते की त्या सर्व शिवसैनिकांचा कारसेवक अयोध्येला जाणार म्हणून हे सर्व सेनाभवनला थांबले होते तिथे की साहेबांचा आदेश आला आता काय करायचं, ही शिवसेनेची तुकडीला शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक तिथे उभे होते. आणि तिथे आम्ही निघालो, भाईजींनी सांगितलं तू माझं एक काम कर, आमचा सेनाभवनचा एक जुना सेवेकरी घाटी म्हणून होता त्याच्या खुर्चीखाली भाईंची बॅग होती, भाई मला बोलली ती बॅग घे आणि तू किन्नरच्या जागेवरती जाऊन बस, तिथून इथपर्यंत सेनाभवन जाते तू आपली बस आपल्या ट्रेनमध्ये शिरलास की पुढची जबाबदारी मी तुला कशी तरी लपवून तिथे अयोध्येला पण तू यायची इच्छा आहे ना, इला यायची इच्छा आहे. आम्ही ट्रेनमध्ये शिरलो, तिकडनं मासाहेब कुर्ला टर्मिनसला आल्या आणि थंडीचे दिवस भरपूर थंडी होती आणि उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही पाहताय की थंडी भरपूर होती त्यावेळेला, अजूनही आहे तशी. आणि मासाहेबांनी सर्व शिवसैनिकांना उतरवलं, सोबत आमदार रमेश मोरे होते, म्हणाले सर्व शिवसैनिकांना खाली उतरवलं आणि ही ब्लँकेट फक्त माझ्याकडे होती. बरोबर, ह्या ब्लँकेटवरती मी जे थंडीत आजही मी मासाहेबांची आठवण म्हणतो पाणी येते की साहेबांनी आणि माने जी आम्हाला जी आठवण शिवसैनिकांना दिली ना ते प्रमाणाच्या बाहेरच आहे की ही आठवण मी मानकी अजूनही शेवटच्या क्षणापर्यंत मी जिवंत ठेवणार आहे. आणि खरोखर तिथे पोचल्यानंतर आम्ही अयोध्येला जेव्हा पोचलो त्या आक्रमक भूमिका झाली, त्यानंतर आमच्या कारसी आमदारांच्या नगरसेवकांच्या आणि आमदारांच्या बसेस अडवल्या गेल्या. आता तुम्हाला तेच विचारणार होतो की जेव्हा तुम्ही राम मंदिरासाठी जाणार म्हणजे अयोध्येसाठी जाणार होते, बाबरी मस्जिद पाडायची आहेत, तुम्ही ट्रेनमध्ये बसलात, हे सगळ्या गोष्टी झाल्यात, जेव्हा ट्रेनमध्ये चर्चा तुमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या व्हायच्यात, एक मनात भीती असेल की अरे पूर्वी गोळीबार झालेला आहे आजचा हे सगळ्या गोष्टी आहेत, तेव्हा काय चर्चा होती, काय मनात भीती होती? ही जी भीती होती ना जिथे आम्ही शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घेऊन सेनामधून निघालो होतो ना ती जीवाची म्हणजे मेलो तरी बेहतर, पण साहेबांचा आदेश पण बघा एवढं किती आमच्यावर साहेबांचं प्रेम होतं. आम्ही ज्यावेळेला अयोध्येला पोचलो की तिथल्या शिवसैनिकांची माझी काळजी तुम्ही कशी घेताय, साहेबांनी सकाळी 7:30 वाजता फोनवरती साहेब बसले होते आणि एका नेत्याने साहेब मला बोलले चल आपण कुठे इलाहाबादला पोचल्यावर साहेबांनी सांगितलं की पोचल्यानंतर मला फोन करा की माझे शिवसैनिक कुठपर्यंत कसे सुखरूप आहेत का, त्यांची का शेवटी साहेबांना भरपूर काळजी होती, जशी मला होती साहेबांना पण भरपूर काळजी होती शिवसैनिकांच्या बाबतीत, प्रेम बोलावं तेवढं कमीच आहे. आज तशी उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना आहे ना तशीच त्यांना पण होती. आणि खरोखर ज्याला आम्ही पाहिलं तिथे उतरल्यानंतर आणि साहेबांना फोन केला छोट्या फोनवरती का ज्या इंटरनेट नव्हते, त्यावेळेला साहेबांनी नेत्यांनी मला एका सांगितलं की दरवाजा एक दुकानाचा उघडला आणि साहेबांना फोन केला, साहेबांनी फोन उचलला आणि डायरेक्ट साहेबांनीच फोन उचलला अरे कुठपर्यंत पोचलात, आम्ही इलाहाबादला उतरलोत आणि साहेब आता कोणत्याही परती 12:30 वाजता बाबरी मशीद पाडायचं हे आहे, तिथून आम्ही बसची व्यवस्था केलेली आहे, इथून आम्ही 8 तास आम्हाला लागतात अयोध्यावरून इलाहाबादवरून अयोध्याला पोचायला, तिकडे सर्व आपले शिवसैनिक सुखरूप आतापर्यंत आहेत, पण पुढची तुम्ही काळजी करू नका, पण कोणत्या परती हा ठासा पाडल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही एवढी ग्वाही शिवसैनिक प्रमुखांची होती. आणि खरोखरच आम्ही आमच्यावर फायरिंग झाली, बंदोबस्त होता, बंदुकी घेऊन उभे होते, त्याची आम्हाला पर्वा नव्हती. ती संपूर्ण रात्रीची वेळ होती, अशा अंधारामध्ये तुम्हाला एकूण सगळं बाबरी मशीदचा ढाचा दिसणं, तिथपर्यंत पोहोचणं हे सगळं कसं शक्य झालं? ज्यावेळेला आम्ही तिकडनं आम्ही बस केल्या होत्या त्या बसेस खालच्या साईडला उभ्या राहिल्या, तिथून आमचे शिवसेनेचे नगरसेवक आमदार जे आक्रमक झाले सुधीरभाऊंसारख्यांचे आक्रमक, आम्ही आमच्या शिवसेनेत नेते शांत सभा म्हणायचे पण शिवसेने सुधीरभाऊंची ती आक्रमक भूमिका जी मी पाहिली ना, धावत सुटलेले सुभाष देसाई माझ्या बाजूला बाबरी मशीदला ठाशाला हे भरत होते आणि असे 3 घुमट होते,
त्या तीन घुमटामध्ये आम्ही तोडत असताना तो ह्याच्यावर घाव घालत असताना ते आपल्याकडे एक लोखंडाचं हे असतं ना गन गन अशी मोठी एक मोठी पुढे एक मोठी हे असते ते असे घाव मारत होते आणि खालच्या साईडला असे तीन डोंगर होते आणि त्या साईडला काळोख होता पुरा आणि सुधार सुधीर भाऊंचा असा हात पकडला आपल्या सुभाष देसाईंचा भाऊ खाली पडाल तुम्ही कारण का खाली पुरा अंधार आहे की जवळजवळ जवळ 2 फूट म्हणजे तिसऱ्या मजल्यापर्यंत एवढा खोल अंधार आहे असे तीन घुमट होते नाही म्हटलं तुम्ही पकडतो मी म्हटलं नाही म्हटलं तुम्ही खाली पडाल तुम्ही ह्या साईडला आम्ही रात्रभर शिवसैनी त्या विटा मातीचे ढिगारे सर्व उचलत होते आणि त्या ठिकाणी पहिलं जर आमच्या शिवसैनिकांचं जर भाषण कोणी केलं की माझ्या ते तिथले बजरंग दल विश्व हिंदू परिषद अशोक सिंगल साहेब यांच्या सर्वांना आपल्या सूर्यकांत महाडिकनी भाषण करून सांगितलं की शिवसेना प्रमुखांचे बाळासाहेबांचे शिवसैनिक या ठिकाणी साहेबांचे आलेले आहेत ते आक्रमक झाले आहेत कोणत्या परिस्थितीत तुम्ही काळजी करू नका आणि तिथे लोकांना दिलासा मिळाला तुम्ही तर पाहिलं असेल ज्यांनी केलं त्यांना मला शिवसेना प्रमुखांनी आदेश दिला ज्या हिंदूंनी मला जी बाबरी मशीद पाडली आहे तो आनंदाचा दिवस तो आम्ही क्षणात प्रत्यक्ष पाहिला प्रत्येकाच्या तोंडामध्ये शिवसैनिकांमध्ये की काही लोकांनी ते म्हणाले की आम्ही क्या हो रहा है आमको मालूम नाही किसने तोडा हो गया अशा ज्या ज्या काही लोकांच्या भूमिका येत होत्या तिथे प्रत्येक कारसेवकांच्या विश्व हिंदू परिषदच्या शिव प्रत्येक बजरंग दलच्या शिवसैनिकांच्या कारसेवकांच्या तोंडामध्ये एकच शब्द शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख आणि एक श्रीराम 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 जय श्रीराम आणि गुरु घोषणा करत आज तुम्ही जर तिथे पाहिला असेल आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव साहेब त्या ठिकाणी गेले होते आपण मुद्दा पुढे घेऊया पण सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की जेव्हा ही संपूर्ण ढासा जेव्हा पाडला गेला तेव्हा गोंधळ गदारोळ खूप मोठा होता अशा परिस्थितीमध्ये सगळेजण कसे सावरले कशा पद्धतीने परत आले एकमेकांची काळजी कशी घेतली ते वातावरण कसं होतं तेव्हा ज्या वेळेला तिथे घटना घडली की नंतर त्यांनी असं विश्व हिंदू परिषदने आणि बाकीच्या नेत्यांची आणि शिवसेना प्रमुखांच्या नेत्या साहेबांच्या नेत्यांची सर्वांची एक चर्चा झाली आता इथे लोकसंख्या वाढले की तिथून अयोध्याला वरून निघताना बसला जाऊ शकत नव्हता ट्रेनच्या टपावर माणसं बसली होती सर्व बाजूनी रस्ते पॅक झाले होते शरयू नदीच्या तीरावरती पूर्ण जे खच पडला होता गोळीबार करून कारसेवक मारले गेले होते त्या ठिकाणी नुसती एवढी तुफान ते तिरंग भरले होते की कारसेवकांचे पूर्ण झाल्यानंतर थोडे थोडे शिवसैनिक आणि आमच्या नेत्यांनी सुभाष देसाई साहेब असल्या नंदू साठम या नेत्यांनी सुधीर भाऊंनी जे शिवसैनिकांना काळजी घेतली साहेबांच्या की आपण आता कोणत्या परिस्थिती पुढे जाऊया पण तिथून निघताना आमच्यावरती बराचसा दगडफेक झाला आमच्या ट्रेनवरती आम्हाला बरंचसं अटॅक करण्यात आलं की हे असे शिवसैनिक आहेत तिथे तरी पण आम्ही कसा बसा तिथपर्यंत लखनौला आलो लखनौलावरून नंतर मग तिकडनं ट्रेन पकडणं हळूहळू पुढे कसं तरी आपला त्यावेळेला मुंबई थोडी पेटली होती सगळी तिकडे वाहतो की भरपूर झालं होतं आम्ही ज्या ट्रेनमधून आम्ही ज्याला पुढे आमची धुळ्याला आमच्या ट्रेनवरती दगडफेक झाली होती आमचे आमदार नगरसेवक तुफान उठून त्या ट्रेनमधल्या दगडी घेऊन आम्ही त्यांच्या अंगावर फेकून मारत होतो जे समाजकंटक करून दंगली करण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यावरती पण अशा पद्धतीने ताज्या ज्या आज आम्हाला एक आनंद होत आहे की हे सर्व श्रेय शिवसेना प्रमुखांचं आहे जेव्हा तुम्ही आता म्हणाल तिकडनं आले सुखरूप परत आले आणि तेव्हा तुम्ही बाळासाहेबांना भेटला असाल तो प्रसंग काय सांगतो की ते जेव्हा बाळासाहेबांची भेट पहिल्यांदा जेव्हा बाबरी मशीद पडल्यानंतर बाळासाहेबांची तिथे भेट होती तेव्हा तुम्ही काय क्षण अनुभवला साहेबांनी ज्यावेळेला सकाळी सर्वांना मातोश्रीवर बोलवलं साहेबांची आजही आठवण येते साहेबांनी सर्व शिवसैनिकांना सर्व नेत्यांना सांगितलं सकाळी मला येऊन भेटा साहेबांनी आम्हाला हॉलमध्ये बसवलं आणि असा पाठीवर थाप मारला प्रत्येकाच्या आजही माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहतात की आज आनंद आहे पण माझ्या साक्षीला आज साहेबांचे असते ना की खरोखरच एक मोठा आनंदाचा दिवस असता की खरोखर आज आम्हाला जे लोक आम्ही ऐकतो आहे आम्हाला अजूनही आम्हाला आमच्या पक्षप्रमुखांना उद्धव साहेबांना अजून निमंत्रण आहे आदित्य साहेबांना निमंत्रण नाही पण खरी याच्यामध्ये बाबरी मशीद पाडण्यामध्ये सिंहाचा वाटा शिवसैनिकांचा होता हे विसरते तर नाही येणार नाही येणार त्यांच्या नेत्यांनाही जाण आहे की महाराष्ट्र माझ्या पाठीची गंभीर उभा होता म्हणून मी अयोध्याची श्रीराम मंदिर आज तुम्हाला आणि आजही सुप्रीम कोर्टालाही न्याय द्यावा लागलं की कोणत्या परतीत की न्याय खरोखर सुप्रीम कोर्टाचा मी धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे की त्यांनीही न्याय दिला की खरोखर आज जेव्हा बाबरी मशीद सगळं तर राम मंदिराची पायाभरणी झाली राम मंदिर बऱ्यापैकी उभं राहिलं उद्धव साहेब त्या ठिकाणी गेलेत तुम्ही देखील परत एकदा त्यावेळी गेले होते तर नक्की त्यावेळी ज्या ठिकाणी बाबरी मशीद होती त्या ठिकाणी आता राम मंदिर उभं राहत आहे आणि तुम्ही परत त्याचे साक्षीदार दुसऱ्यांदा तिथे झालात तेव्हा पण एक मनात विचार आता आला असेल अरे तेव्हा कशी इथे बाबरी मशीद होती आता राम मंदिर उभं राहत आहे आपलं स्वप्न पूर्ण होत आहे
ज्या वेळेला तिथले राम आता त्या बाबरी मशीदच्या असे तीन डोंगर होते त्या ठिकाणी असे कंपाऊंड होते आणि त्यानंतर जाण्यासाठी रस्ता नव्हता, तिथे मेन म्हणजे रस्ता केला गेला आणि त्या कुंपणावरून बरेचसे शिवसैनिक उड्या मारत होते. आणि ज्या वेळेला आता उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जो आणि आदित्यसाहेब ज्या वेळेला शिवसेना नेते संजय राऊतसाहेब सर्व गेले होते त्यावेळेला एक वातावरण एवढा आनंदाचा होता ना की प्रत्येक शिवसैनिक आनंदाने हे करत होतं. ज्या रस्त्यावरती ज्या वेळेला साहेब बाबरी मशीदच्या मी त्या ठिकाणी घटनेला होतो, ह्या वेळेला पण साहेब गेल्यानंतर तिथे अयोध्येला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तिथे गेलो होतो आणि ज्या वेळेला साहेब आणि आदित्य साहेब त्या भूमीवरती उतरला ना तो दिवस एक वेगळा होता की खरोखरच साहेब ज्या आज साहेबांच्या पाठीमागे जर उद्धव साहेब आणि आदित्य साहेब नातू प्रत्यक्ष लोकांना भेटण्यासाठी येत आहेत हे किती एक रामाचं एक आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा होता की ते खरोखर बोलावं तेवढं कमीच आहे. तो आनंदाचा साक्षीदार मी होतो, मी स्वतः मीच काय अनेक शिवसैनिक होते नेते होते की खरंच आनंद झाला आणि खरोखरच की ह्या ठिकाणी आनंद व्यक्त करणं एवढं कमीच आहे की अयोध्या. आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता बरेच शिवसैनिक या सगळ्या घटनेचे साक्षीदार आहेत. काहींनी मुंबईत एक मोठा अनुभव म्हणजे बाबरी मशीद पडल्यानंतर ज्या परिस्थितीत मुंबईमध्ये दंगली झाल्यात बॉम्ब्लास्ट झालेत आणि मुंबई सावरण्यासाठी अनेक शिवसैनिक जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये मुंबईकरांचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरले ते देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबरी मशीद पडली आणि त्यामध्ये शिवसेनेचा वाटा सर्वात मोठा होता. आज तिथं भव्य राम मंदिर उभं राहत आहे. खऱ्या अर्थानं ज्या अडवाणींनी रथयात्रा काढली ते देखील नाही आहेत, त्यांना निमंत्रण नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देखील निमंत्रण नाही. एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं हे घडवलं आहे सगळं हे साहेबांनी. राम मंदिर उभं करण्याची मेन जे ठाचा पाडण्यासाठी ज्यांनी लोकांना प्रोत्साहन दिलं ते बाळासाहेब ठाकरे आज नाही आहेत. आणि ज्या शिवसेनेने हे घडवलं त्या त्यांचे उद्धव ठाकरे चिरंजीव ह्यांनाही आज निमंत्रण नाही आहे. आणि अडवाणी साहेबांना पण ते म्हणतात तुम्ही वयोमानानुसार तिकडे येऊ नका. अशी ही पक्षाची म्हणजे भाजप पक्ष ही आपली स्वतःची मक्तेदारी असल्यासारखं ते राम मंदिर आम्हीच केलं असं चाललं आहे. इथे सगळ्यांनी केलेले काम हिंदुत्व हे हिंदूंनी सर्व घडवलेलं आहे आणि ते घडवले हिंदुत्वात रामाच्या मंदिराच्या उद्घाटनाला यांना निमंत्रण देत नाही आहे. एक योग्य की अयोग्य ही जनता ठरवेलच. जनता आपल्याप्रमाणे ते लोकांना सांगेल की घडवलं कोणी तर त्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि एक म्हणजे राजकारण किती असावं की राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं जातं उद्धव ठाकरे यांना डावलं जातं चुकीचं आहे. याचं सर्व श्रेय शिवसेनेला म्हणजे शिवसेना प्रमुखांचं आहे बरोबर आणि त्यानंतर हे श्रेय माननीय उद्धव साहेबांना जाणारच. त्यामुळे उद्धव साहेबांना आमंत्रण देणं गरजेचं आहे. पण हे मुद्दामून या मंगलमय सोहळ्यामध्ये राजकारण केलं जात आहे की कुठेतरी यांना पुढच्या म्हणजे सत्तेसाठी उद्धव ठाकरेंपासून काहीतरी धोका किंवा काहीतरी हे होऊ नये तेव्हा त्यांना मुद्दामून डावलण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ह्याच्यामध्ये संपूर्णतः सत्ताधाऱ्यांचा हात आहे आणि श्रीराम जन्मभूमी जे न्यास आहे त्यांचा ह्याच्याशी काही समज त्यांचा कालच्या आणि आज पण ह्याच्यावर स्टेटमेंट आहेत की शिवसेना प्रमुखांच्या ह्याच्यामुळे आज हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. पण ज्या पद्धतीने राजकारण केलं जात आहे अतिशय त्याच्या बाजूला की उद्धव ठाकरे VIP नाही आहेत किंवा ते पहिल्यांदाच आमदार झाले हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? चुकीचं आहे. VIP नाही म्हणजे त्यांचं रक्त आहे, ब्लड आहे, बाळासाहेबांचं ब्लडच आहे. ते त्यांच्या पाठोपाठ जाणारच आणि त्याने बी जे अयोध्येसाठी गेलेले आहेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे जात होते आणि त्यांनी तो ढाचा उभा करण्याचा प्रयत्न पहिल्यापासूनच केला. त्यामुळे ते आज राम मंदिर उभं राहत आहे. त्याला श्रेय सगळं श्रेयच आहे. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष या ठिकाणी अनुभवल्या आहेत, सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. बाबरी मशीद पाडली आहेत, त्यानंतरच्या दंगली मुंबईतल्या शिवसेनेने ज्या पद्धतीनं शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेले प्रयत्न असतील हे अजूनही कोणी भाजपा पण विसरलेलं नाही आहे, मुंबईकर देखील विसरलेले नाही आहेत. जेव्हा अशा पद्धतीची सगळी शिवसेनेची भूमिका असताना थेट उद्धव साहेबांना डावलणं हे तुम्हाला कितपत हे वाटतं? कारण ज्या पद्धतीने राजकारणाची एवढी
जी अवस्था आहे ती एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, खरोखर चुकीचं आहे. हे सर्व श्रेय शिवसेनेचं आहे आणि उद्धव साहेबांना त्यांनी सन्मानाने बोलवायलाच पाहिजे. आणि जनता आता बोलले, आमचे अध्यक्ष चव्हाणसाहेब बोलले की जनता त्याला धडा शिकवणारच आहे. तुम्ही, तुम्हाला श्रेय दुसऱ्याला श्रेय मिळतं आहे ते तुम्ही सांगू नका की अयोध्येला तिथला कारसेवक नव्हे, तिथली जनता उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या शिवसेना प्रमुखांच्या विचाराला एवढी भारावून गेली आहे ना, तुमची वाट बघते. पण तुम्ही निवडणुका लावा, तुम्हाला सामोरे जाण्याचं काय श्रीरामाची ताकद आहे, धनुष्यबाण कोणाच्या हातात सांभाळायची ताकद ही उद्धव साहेबांची आहे. आणि ते खरोखर रामाचं प्रभू, रामाचं ताकद त्याला दाखवणार आहे की ज्याने आज तिथे, आज ज्याला मुख्यमंत्री असताना एक जे मंदिर बांधताना घोषणा केली महाराष्ट्र शासनाकडून पहिली, पण कुठला दुभाग नव्हता तिथे, तुमचा मुख्यमंत्री तुमचा होता, आमचा नव्हता. तरी पण एक सहानुभूती निर्माण केली की का ना माझ्या करताय ना, त्याला आमचा पाठिंबा आहे, तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या सपोर्ट आहात आणि हिंदू म्हणून तुम्हालाच आम्ही सपोर्ट करतो. आणि खरोखर एक चीड निर्माण आहे की उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना सन्मानाने बोलवलंच पाहिजे. व्ही आय पी काय, आमदार, आमदार तो आहेतच पण कोणत्याही पक्षप्रमुख आहेत ते पक्षाचे. आणि उद्धव साहेबांना आणि आदित्य साहेबांना बोलवणं गरजेचंच आहे. आणि त्याच्याशिवाय खरं त्या राम जन्मभूमीला, या उत्साहाला, त्या रामालाही आठवण येत असेल की माझे खरे शिलेदार कोण आहेत आणि कोण माझी वानर सेना कोण होती. ती उद्धव साहेबांची वानर, शिवसेना प्रमुखांची वानर सेना होती, उद्धव साहेबांची वानर सेना होती, ती तशीच तुमच्या तेवत राहणार रामाच्या मंदिराच्यासाठी. हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं एक वाक्य जे आहे ते शिंदे यांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे, ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या रामाला देखील असं वाटत असेल की खऱ्या अर्थानं माझी वानरसेना किंवा एकूण खऱ्या अर्थानं माझे जे कारसेवक आहेत ते कोण होते, शिवसैनिक होते. आणि त्या शिवसैनिक जर या ठिकाणी नसतील तर मला राम मंदिराचा आनंद होणार नाही, अशा पद्धतीने जी भावना जी आहे ती शिवसैनिकांनी या ठिकाणी व्यक्त केली. आणि खरोखर आहे, कारण ती संपूर्ण घटना जी आहे ती पाहिली आहे, ती बाबरी मस्जिद ती पाडली, पाडण्याचे ते साक्षीदार आहेत. आणि त्या ठिकाणी भव्य राम मंदिराचं नवनिर्माण होत आहे, अशावेळी त्यांना आमंत्रण नसलं ही खूपच मोठी दुःखाची गोष्ट आहे. आणि त्या दुःखाला जसं ते शिवसैनिक म्हणतात की ते धडा शिकवतील आणि आगामी निवडणुकांमध्ये काय याचे चित्र दिसेल ते जनता आणि मतदार ठरवेल. पण खऱ्या अर्थानं ज्याला आपण पक्षीय राजकारण असेल हे बाजूला ठेवून कुठेतरी शिवसेना जी आहे ती त्या ठिकाणी उपस्थित राहायला हवी होती. हीच भावना जी आहे ती प्रत्येकाची आहे. या ठिकाणी आपण या भागामध्ये थांबूया. विजय गणेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.